नमस्कार सौ निर्मला आपसिंगेकर, मी आपणास आज मिक्स भाजीची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: पावटा, काळा घेवडा, हिरवी मिरची पेस्ट, शेंगदाणा, मटार, आलं लसूण ची पेस्ट करून घेणे, डाळीचं पीठ एक वाटी, चिंच, कोथिंबीर, कांदा पात बारीक चिरून घेणे, मेथी बारीक चिरून घेणे, पालक बारीक चिरून घेणे, मीठ, हळद, प्रथम पावटा धुवून स्वच्छ शिजून घेणे, शेंगदाणे पण स्वच्छ धुवून घेणे, व कुकरला एक शिट्टी करणे, कुकरला एक शिट्टी शेंगदाणे, काळा घेवडा आणि पावटा एक शिट्टी करणे, कढईत तेल गरम करून घेणे, मोहरी घालणे, जिरे घालणे, व बारीक चिरलेली एक पेंडी पालक घालणे, कांदा पात बारीक चिरलेला घालणे, मेथी पालक परतून घेणे, मेथी बारीक चिरून घेणे, वो मेथी घालणे, मटार घालणे, व्यवस्थित सगळे पालेभाज्या परतून घेणे, व पावटा आता शिजला आहे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर घालणे, हळद
हळद घालणे, मीठ घालणे, हिरवी मिरची पेस्ट घालणे, व्यवस्थित परतून घेणे, चिंचेचा कोळ घालणे, व्यवस्थित उकळी येऊ देणे, पीठ घालणे, बेसन पीठ घातल्यामुळे आळून येते, व्यवस्थित एक वाटी पीठ घालणे, मिक्स भाजी तयार आहे। माझ्या भाजीला लाईक शेअर सबस्क्राइब करा।